जिल्हा परिषदेतील लेट कमर कर्मचाऱ्यांना कारवाईचा बडका दाखवण्याचा इशारा सीईओ दिलीप स्वामी यांनी दिलाय शुक्रवारी कार्यालयीन वेळेत सीईओ दिलीप स्वामी यांची गाडी जिल्हा परिषद आवारात प्रवेश करताच ती थेट शिक्षण विभागाकडे गेली प्राथमिक शिक्षण विभाग आरोग्य विभाग आणि माध्यमिक शिक्षण विभागाला सीईओ दिलीप स्वामी यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी नऊ पंचेचाळीस वाजता कार्यालयात हजर असलं पाहिजे परंतु सव्वा दहा वाजले तरी काही अधिकारी आणि कर्मचारी अद्याप कार्यालयात हजर नसल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं त्यामुळे संतापलेल्या मुख्य संता कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सामान्य प्रशासन विभागातील सहाय्यक प्रशासनाधिकारी अनिल जगताप यांना सर्व विभागांची हजेरी पत्रक ताब्यात घेण्याचे आदेश दिले गेल्या काही दिवसांपासून सीईओ दिलीप स्वामी यांनी विविध आढावा बैठका आणि व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जिल्हा परिषद जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कार्यालयीन शिस्त तसंच कामकाजात सुधारणा करण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या कारवाईचा इशारा देखील दिलेला होता तरीही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वर्तनात सुधारणा होताना दिसत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी ही अचानक पाहणी केली त्यांच्या पाहणीत तब्बल त्रेचाळीस अधिकारी आणि कर्मचारी अनुपस्थित आढळून आले त्यांच्यावर कारवाईचे आदेश सीईओ दिलीप स्वामी यांनी संबंधित खाते प्रमुखांना दिले सीईओ दिलीप स्वामी यांच्या पाहणीत ग्रामपंचायत विभागातील एक प्राथमिक शिक्षण विभागातील चार पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील सहा बांधकाम क्रमांक दोनमधील पाच आरोग्य विभागातील बारा समाजकल्याण विभागातील तीन माध्यमिक शिक्षण विभागातील एक कृषी विभागातील एक ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील एक अर्थविभागातील पाच बांधकाम विभाग क्रमांक पाचमधील चार असे एकूण त्रेचाळीस अधिकारी आणि कर्मचारी भेटीवेळी अनुपस्थित आढळून आले